नमो बुद्धाय, जय भीम। आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रबुद्ध टीव्हीच्या ह्या नव्या ब्लॉग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज बोधगयेतील अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाण जाणार आहे, अर्थातच ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले म्हणजेच महाबोधी महाविहार, या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहे। मित्रांनो, त्या ठिकाणचे अतिशय महत्त्वाचे, अतिशय पावन व वंदनीय ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी 7 आठवडे ध्यान केलं, अशा ठिकाणी सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणार आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्णचा असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातपासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण पोहोचलो आहोत महाबोधी विहाराच्या एक्झॅक्ट समोर। माझ्या पुढे जर तुम्ही पाहू शकता सध्या की हा एंट्रन्स आहे, आणि एंट्रन्सच्याच एकदम बाजूला या ठिकाणी तुम्ही तुमची चप्पल असू द्या किंवा काही महत्त्वाच्या वस्तू असू द्या, पुस्तकं असू द्यात किंवा मोबाईल काउंटर जे आहेत इथं जमा करावं लागतात, कारण इथं कुठल्याही प्रकारचा मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाऊ देत नाही। त्या काउंटरवर मी माझा मोबाईल जमा केला आणि इथून कॅमेऱ्याचं तिकीट घेतलं, कॅमेऱ्याच्या तिकीटशिवाय आत्मा जाऊ देत नाही। प्रथम आपल्या सर्वांचे स्वागत आहे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली, अशा अतिशय पावन आणि वंदनीय ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर ज्या वाईब्स मला मिळतात ते इतर जगातल्या कुठल्याही ठिकाणी मिळतील नाही, याची मी शाश्वत देऊ शकतो। तर अतिशय पावन ठिकाणी आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। मित्रांनो, माझ्या पाठीमागे पाहू शकता महाबोधी महाविहार, जे की आजपासून 2300 वर्ष जुनं आहे, 2300 वर्ष ते जुनं आहे। या ठिकाणी सम्राट अशोकांनी ह्या विहाराचं बांधकाम सुरू केलं होतं। कारण आपण गया जंक्शनवर असाल तर गया जंक्शनवर तुम्हाला सिकडिया मोडवरून दो मोहनपर्यंत या, दो मोहनवरून 3.5 किलोमीटरच्या अंतरावर हे महाबोधी विहार आहे। गया जंक्शन आणि हे जे महाबोधी महाविहार आहे, याचं डिस्टन्स फक्त 12 ते 14 किलोमीटर आहे, त्यामुळे तुम्ही 50-60 रुपयामध्ये या ठिकाणी आरामात पोहोचू शकता। या विहाराचं प्राचीन द्वार जर आपण बघितलं तर मित्रांनो, ज्या ठिकाणून आपण आलो ते प्राचीन द्वार नाही आहे, हे प्राचीन द्वार आहे। याच्या मागं मुचलिंद सरोवर आहे आणि मधात हा अशोक स्तंभ आहे। ज्यावेळी हुएनसेंग आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की निरंजनाच्या दिशेला ह्या विहाराचं फ्रंट आहे, ह्या एंट्रन्स गेट आहे। तर सध्या आपण जो प्राचीन एंट्रन्स गेट आहे त्या प्राचीन एंट्रन्स गेटवरून एंट्री करत आहे। सध्या आपण आहोत जगाच्या विश्वाच्या सेंटरमध्ये। मित्रांनो, बुद्ध भंते बुद्धघोष यांनी या ठिकाणाला, ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं त्या ठिकाणाला बुद्ध घोषांनी या ठिकाणालाच जगाची नाभी म्हटली आहे, जगाचं या विश्वाचं सेंटर म्हटलेलं आहे। तर सध्या आपण जगाच्या सेंटरमध्ये, जगाच्या विश्वाच्या नाभीजवळ आपण इथं आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा बोधी वृक्ष अर्थातच हा पिंपळस झाड आहे, आणि या ठिकाणीच भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली होती, त्यामुळे या पिंपळस झाडाला बोधी वृक्ष असं म्हटलं जाते। याच्या बाजूलाच मित्रांनो, इथं जर आपण बघितलं इथं वज्रासन आहे। या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवान बुद्ध मित्रांनो या ठिकाणी 7 ठिकाणी थांबले होते। त्या 7 ठिकाणापैकी पहिलं ठिकाण तर आपण हे म्हणू शकतो ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, पिंपळ वृक्ष अर्थातच बोधी वृक्ष, आणि बोधी वृक्षाखालचं वज्रासन या ठिकाणी ते पहिल्या 7 दिवस ते थांबले, आणि दुसऱ्या 7 दिवस ते समोरचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला सध्या घेऊन जातो आहे। आपण पाहिलं की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले त्या ठिकाणी पहिला सप्ताह 7 दिवस त्या ठिकाणी ते थांबले, आणि दुसऱ्या सप्ताहामध्ये ती बोधी वृक्षाच्या लेफ्ट साईडला गेले, आणि तिथं 7 दिवस सांगलं जाते की भगवान बुद्ध 7 दिवस या बोधी वृक्षाकडे आणि त्या वज्रासनाकडे बघत होते। भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवान बुद्धांनी पहिले 7 दिवस या ठिकाणी उभे राहून त्या पिंपळ वृक्षाला, त्या बोधी वृक्षाला एकटक बघत ध्यान या ठिकाणी भगवान बुद्धांनी केलेलं आहे। या ठिकाणाला अनिमेष लोचन असं म्हटलं जाते। अनिमेष याचा अर्थ असं सांगितलं जाते की अनिमेष म्हणजे एकसारखं आणि लोचन म्हणजे पाहणे। विहार जे तुम्ही पाहतात या ठिकाणी
पूर्णच्या पूर्ण सम्राट अशोकाने हे काही विहार बांधलेलं नाही. सम्राट अशोकाने 48x48 असा एक चबुतरा टाईप स्तूप बांधलेलं होतं. या ठिकाणी जेव्हा आपल्याला माहिती आहे की सम्राट अशोकाच्या काळामध्ये मंदिरं बांधण्याची किंवा विहार बांधण्याची प्रथा नव्हती किंवा त्यावेळेस ते चलन होतं, तर या त्यावेळी मित्रांनो स्तूप बांधला जायचे. तर हा 48x48 एक पाया म्हणून या ठिकाणी सम्राट अशोकाने या ठिकाणीच मित्रांनो स्तूप बांधलेला होता. अन्मेष लोचन या ठिकाणी 7 दिवस राहिल्यानंतर भगवान बुद्ध या ठिकाणी आले. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे बोधी वृक्षाच्या एक्झॅक्ट लेफ्ट साईडला आहे. आणि या ठिकाणी अक्षरशः भगवान बुद्ध 7 दिवस चालत राहून ध्यान केलं, चिंतन केलं, तर हे ते ठिकाण आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर इथं हे छोटे छोटे कमळ दिसतात. हे जे आहेत हे 2300 वर्ष जुने आहेत. या ठिकाणी हे जे आपण जर कमळ जर पाहिलं तर हे कमळ असे पूर्णच्या पूर्ण या लाईनने तुम्हाला कमळ दिसतील. तर हे कमळ जे आहेत हे दगडाचे कमळ सम्राट अशोकाने बनवलेले आहेत. या ठिकाणी जे तुम्ही स्तूप बघतात अशा प्रकारचे स्तूप मित्रांनो या ठिकाणी 485 वर आहेत. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात, पण उत्खननामध्ये या ठिकाणी एवढे सापडलेले आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हे स्तूप आहेत, काही मनोकामना स्तूप आहेत, काही अस्थिधातू शारीरिक धातू असल्याचे स्तूपसुद्धा आहेत. तर सध्या आपण जातो आहे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी चौथ्या वीकमध्ये ज्या ठिकाणी ध्यान केलं त्या महत्त्वाच्या ठिकाणी. मित्रांनो 12 अनुलोम आणि 12 प्रतिलोम अशा प्रकारचं 24 प्रकारचं विचार गौतम बुद्धांनी उलटसुलट या ठिकाणी केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. आणि ते ठिकाण म्हणजे रत्नघर. या ठिकाणीच भगवान बुद्धांनी प्रत्युत्त समुत्पाद या विषयावर चर्चा विचार चिंतन म्हणून या ठिकाणी केलं होतं. तर सध्या हे ठिकाण आपण पाहू शकतो. याच्यावर मित्रांनो छत नाही आहे. सांगितलं जाते की या ठिकाणावर पंचशिलाचे जे रंग आहेत ते पंचशिलाचे रंग बाहेर पडलेले होते. तर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता रत्नघर. याच्यावर छत नाही आहे, फक्त विना छताचं हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणीच भगवान बुद्ध बसून त्यांनी प्रत्युत्त समुत्पाद या विषयावर चिंतन मनन केलं होतं. या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी मित्रांनो भगवान बुद्धांनी 5व्या वीकमध्ये ध्यान केलं होतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा जो आहे स्तंभ लावलेला आहे, हा स्तंभ सम्राट अशोकाने लावलेला होता. या ठिकाणी एक झाड होतं ज्याला बनियान ट्री आपण म्हणू शकतो, पण ते बनियान ट्री काळाच्या अवघात पडलं होतं. तर त्याची आठवण म्हणून या ठिकाणी सम्राट अशोकाने हा जो आहे हा स्तंभ या ठिकाणी लावलेला आहे. तर हा स्तंभ आजपासून 2300 वर्ष जुना आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याच्यावर असं हे गोल्डन कलरचे पेंट केलेले आहेत. तर विविध देशातील जेव्हा लोक या ठिकाणी येतात तेव्हा दान म्हणून किंवा एक आठवण म्हणून ते त्यांच्या नावाचा कलर या ठिकाणी हा गोल्ड. भगवान बुद्ध काही लोकांना उपदेश करीत होते आणि त्यावेळेस इथे या ठिकाणून ब्राह्मण लोक जात होते तेव्हा ते सांगत होते, त्यांना खालच्या दृष्टीनं त्या लोकांना बघत होते भगवान बुद्धांना आणि ज्या लोकांना भगवान बुद्ध उपदेश करत त्या लोकांना. पण त्यावेळी भगवान बुद्धांनी त्या ब्राह्मणांना उपदेश केला की मनुष्य जो आहे माणूस जो आहे तो जन्माने नाही आहे तर कर्माने मोठा असतो. तर त्यावेळी भगवान बुद्धांनी जो उपदेश दिला होता त्या ठिकाणी या ठिकाणी त्या ब्राह्मणांना दिला होता की कुठलाही माणूस हा जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो. तर हेच ते अतिशय ऐतिहासिक ठिकाण आहे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी 5व्या वीकमध्ये ध्यान करत असताना त्या ब्राह्मण लोकांना उपदेश केला होता. सम्राट अशोकांनी एक धम्मयात्रा केली होती. त्या धम्मयात्रेमध्ये ज्या ज्या ठिकाणी सम्राट अशोक गेले आणि ज्या ज्या ठिकाणी गौतम बुद्धाचा इतिहास आहे त्या त्या ठिकाणी अशा प्रकारचे स्तंभ लावले होते. त्या स्तंभांनाच आज आपण अशोक स्तंभ म्हणून ओळखला जातो. तर त्यापैकीच हा एक अतिशय महत्त्वाचा अशोक स्तंभ आहे. सध्या हा फक्त 15 फुटाचा आहे. जर आपण तुम्ही पाहू शकत असाल की फक्त हा 15 फुटाचा याच्या वरचा भाग तुटलेला आहे आणि याचा वरचा तुटलेला भाग कोलकात्याच्या म्युझियममध्ये सध्या आहे. माझ्या पाठीमागे जे तुम्ही सध्या पाहत आहेत हे आहे मुचलुंद सरोवर. या ठिकाणी मित्रांनो भगवान बुद्धांनी 6व्या वीकमध्ये या ठिकाणी ध्यान केलं होतं. या ठिकाणची स्टोरी अशी सांगितली जाते की भगवान बुद्ध 6व्या आठवड्यामध्ये ज्या ठिकाणी ध्यान करत होते त्या ठिकाणी ती ठिकाण आहे ते या ठिकाणी एक वृक्ष होता. त्या वृक्षाच्या झाडाखाली भगवान बुद्ध ध्यान करत होते. पण त्यावेळी खूप वारा पाऊस सुरू असल्या कारणानं त्या ठिकाणी खूप वादळ वारा सुरू होता आणि भगवान बुद्ध ध्यानातल्या असल्याने त्या ठिकाणी मुचलिंद जो नाग आहे नाग लोकातील एक माणूस जो आहे जे नाग लोक आहेत त्या लोकांपैकी एक मुचलिंद म्हणून यांनी भगवान बुद्धांना छत्र बनवून दिलं होतं आणि त्या छत्राचं प्रतीक म्हणूनच आज
स्टोरी तर ट्रेडिशनल स्टोरी थोडी वेगळी आहे. स्टोरी ट्रेडिशनल थोडी स्टोरी जी अशी आहे की नागाने भगवान बुद्धाला वेटोळा घालून त्यांनी त्या नागाच्या फणाने छत्र बनवून दिलं होतं. पण ती पौराणिक कथा टाईप वाटते, त्याला इतिहास मानणं न मानणं हे तुमच्यावर डिपेंड करतं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की नाग हे काही साप वगैरे नाही आहे, तर नाग हे एक जमात जात होती जे श्रमण संस्कृतीच्या विचारांना फॉलो करायची आणि मनुवादी विचारांना, ब्राह्मणवादी विचारांना, वैदिक संस्कृतींना ते मानायचे नाही. तर ते असे जे लोक होते ते नाग लोक. महाबुद्धी महावीराची हाईट जी आहे ती 180 फूट आहे आणि 52 मीटर त्याची रुंदी आहे. तर सम्राट अशोकाने याच्यापैकी 30 फूट बांधलेलं होतं आणि 30 फुटाच्या वर नंतरच्या राजे लोकांनी बांधलेलं आहे. सुशोभीकरणानंतरच्या राजे लोकांनी आणखी यामध्ये भर घातलेली आहे. सध्या आपण जातो आहे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी 7व्या आठवड्यामध्ये ध्यान केलं होतं. अतिशय महत्त्वाच्या, अतिशय पावन आणि वंदनीय या एरियामध्ये आपण फिरतोय. अतिशय खूप चांगल्या वाईब्स या ठिकाणी येत आहे. आता सध्या आपण आलो आहोत ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी 7व्या आठवड्यामध्ये ध्यान केलं होतं. तर हे ते ठिकाण आहे, याला राजायतन जागा म्हटली जाते. तर ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे अतिशय प्राचीन असं झाड आहे. एका राजाने या ठिकाणी हे झाड लावले होतं, अजूनही ते झाड आपल्याला दिसतंय. या ठिकाणी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रसंगसुद्धा घडलेला आहे. तपस्व आणि भल्लिक हे ब्रह्मदेशाचे दोन व्यापारी या ठिकाणी जात होते. तर विश्रांतीसाठी थोडा वेळ या ठिकाणी थांबण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर त्यांना या ठिकाणी दिसलं की भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले आहे आणि या ठिकाणी ते ध्यान करीत आहेत. तर त्यांनी भगवान बुद्धांना उपदेश करण्यासाठी अनुमोदन केलं आणि भगवान बुद्धांनी त्या दोघांनाही उपदेश दिला आणि नंतर ते दोघंही भगवान बुद्धाच्या आणि धम्मास शरण गेले. त्यावेळी मित्रांनो संघ स्थापन झाला नव्हता त्यावेळी, म्हणून त्यावेळी मित्रांनो तपस. तर अशा प्रकारे मित्रांनो आपले सातीही पवित्र ठिकाण पूर्ण झालेले आहेत. सध्या आपण जाऊयात महाबोधी महावीराच्या आतमध्ये. मित्रांनो अशा प्रकारे महाबोधी विहाराची माहिती तुम्ही आपल्या ह्या ब्लॉग व्हिडिओमध्ये बघितली. आशा करतो तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मोठ्या प्रमाणात शेअर करा. सोबतच या चॅनलला सबस्क्राईब करा.